कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास सोमवारपासून पनवेल महापालिका क्षेत्रात सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने पनवेल शहरातील केवी कन्या शाळा येथे महापौर डॉ कविता चौतमल आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही लसीकरण मोहिमेस पालिका क्षेत्रातील 4 प्रभागातील विविध शाळांमध्ये सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरण मोहिमेस प्रारंभ होत आहे. या मोहिमेसाठी पनवेल महापालिका सज्ज झाली असून शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र 1, 2, 3, 4, 5, 6 अंतर्गत प्रत्येक शाळांचे दिनांक आणि वार निहाय वेळापत्रक करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार शाळांमध्ये लसीकरण होणार आहे. दररोज 10 शाळांमध्ये लसीकरणासाठी 10 पथके तयार करण्यात आली असून प्रत्येक पथकात 1 डॉक्टर परिचारिका असणार आहेत. महापालिकेच्या वतीने 15-18 वयोगटातील रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने समाज माध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रेस नोटमध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40,000 मुले आहेत. त्यांच्या पालकांनी प्रसिद्ध केलेल्या आठवड्याच्या नियोजनातील शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ आनंद घुसावी, शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब चिमणे, वैद्यकीय अधिकारी रेहना मुजावर तसेच शाळेचे पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. नक्कीच आतापर्यंत कोविडच्या काळानंतर कोविडपासून बचाव करणारी लसीकरण मोहीम चालू होती. अर्थात फ्रंट वॉरियर झाले, 60 इयर प्लस झाले, 40 इयर प्लस झाले, नंतर 18 इयर प्लस झाले. परंतु खऱ्या अर्थानं शाळकरी मुलांना वॅक्सिनेशनची गरज होती आणि आज केंद्र राज्य शासनाच्या वतीने खऱ्या अर्थानं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना वॅक्सिनेशनचा कार्यक्रम राबवण्याचा आदेश देण्यात आले आणि त्यानुसार पनवेल महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली. येत्या केवळ 8 दिवसामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने आपण बघितलं, मुख्य वैद्यकीय अधिकारी असतील, उपायुक्त असतील, आयुक्त असतील, या सगळ्या टीमनी अगदी तयारी केलेली आहे. आणि आज पहिल्या दिवस म्हणजे 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपण खऱ्या अर्थानं खास ही एक शाळा सुरुवातीला आम्ही निवडली आहे. म्हणजे आज 19 शाळेत लसीकरण होते पण त्यातील उद्घाटन म्हणून आम्ही शाळा कातऱ्या शाळेमध्ये सगळ्या मुली आहेत, कन्या शाळा आहेत, त्याचबरोबर इथल्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्याही महिला आहेत. ह्या हेतूने आज ही शाळा आपण उद्घाटन निवडली. परंतु अशा अन्य 10 शाळा आतापर्यंत निवडलेल्या आहेत. 19 शाळेमध्ये आपल्या 10 टीम पनवेल महानगरपालिकेच्या गेल्या. त्यामध्ये 1 डॉक्टर आहे, 2 वॅक्सिनेटर असतील, त्यांना 2 सपोर्टर आहेत, त्याच्याबरोबर इनफॅक्ट आपले हे असतील, वॉर्ड बॉय वगैरे असतील, ही सगळी टीम आहे. कुठल्याही मुलांना कसली रिॲक्शन आली काय आलं तर त्यासाठी आपले डॉक्टर तयार आहेत, सज्ज आहेत. आणि त्याच्याबरोबर इतर टीम जी आहे, म्हणजे कुठं हलवायला वगैरे लागलं तर आपली ॲम्ब्युलन्स वगैरे रेडी आहे. आलेल्या मुलांना सकाळी नाश्ता केलेला असतो ना त्यांना, आपण त्यांना स्वतः बिस्किटचा पुडा आणि पाण्याची बॉटल्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचबरोबर 1-8 दिवसापूर्वी पालकांना आपण सगळ्यांना विनंतीपूर्वक सांगितलेलं आहे की कुठलाही 15 ते 18 वयोगटातील बालक हा सुद्धा कामा नाही आहे, त्याला वॅक्सिनेशन झालंच पाहिजे. कारण आज वॅक्सिनेशन झालं तर आपले मुलं कोरोनापासून वाचतील आणि सेफली ते शाळेत जाऊ शकतील आणि शिक्षण घेऊ शकतील, हा आमचा उद्दिष्ट आहे. आणि पुन्हा एकदा मी आज उपस्थित झालेले पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, आमचे त्याचबरोबर उपस्थित विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती या सर्वांचा आभार मानते की आजच्या ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आपण सर्व उपस्थित राहिलात. त्यामुळे बालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की फक्त ज्या बालकांना किंवा ज्या मुलांना खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, मग ज्यांना कुठेतरी खूप ताप, निमोनिया किंवा कुठले डायबिटीस वगैरे असे मोठे आजार असतील तर त्यांना वगळून इतर सर्व मुलांना कृपया कृपया आपण लसीकरण द्या. आपल्या शाळेमध्ये इथे उपलब्ध आहे, आपले सगळे टीचर टीम सज्ज आहे, त्यामुळे न घाबरता सगळ्या पालकांनी पुढे येऊन लसीकरणामध्ये आपल्या मुलांचा सहभाग घ्यायचा. साधारणपणे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 40,000 बालकांचं वॅक्सिनेशन असं आमचं टार्गेट आहे. कारण जेवढी आपली 15 ते 18 वयोगटातील संख्या आहे त्याचं नियोजन करताना आम्ही पर डे 5,000, म्हणजे साधारणपणे 8 दिवसामध्ये 40,000 असे एक प्रमाणपेक्षा नियोजन केलेलं आहे. त्यासाठी गेले आठवड्यामध्ये शाळेतील सर्व मुख्याध्यापकांच्याबरोबर ऑनलाईन विषयाद्वारे चर्चा केली, त्यांना तिचं महत्त्व समजून सांगितलं, त्यांचासुद्धा रिस्पॉन्स अतिशय पॉझिटिव्ह आणला आहे. आणि आमचे सर्व पदाधिकारी, आमचे महापौरमध्ये, आमचे पक्षनेते, विरोधी पक्षनेते, आमचे स्थानिक आमदार महोदय, महापालिकेचे संपूर्ण
पदाधिकारी नगरसेवक काही सामाजिक संघटना सर्वांची चर्चा विनिमय केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांची मागणी आहे की या मुलांना शाळेत जाऊन आपण कॅम्प आयोजित करून केलं पाहिजे. कारण मुलांना शाळा ही फॅमिलीयर असते आणि तिथं त्यांची अँग्झायटी थोडी कमी होईल. दुसरी बाब म्हणजे आपण ही मुलं बसमधून किंवा कुठल्या अन्य प्रकारे जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कॅरी करत गेलो तरी पुन्हा सोशल डिस्टन्सिंग किंवा अन्य इश्यूज ज्याबद्दल आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळा म्हणतो ते कितपत पाळलं जाईल आणि एवढी मोठी संख्या आणि वॅक्सिनेशन हे सगळं आव्हान करताना सर्वांच्या संमतीनं आम्ही शाळेमध्ये जाऊन तिथं कॅम्प आयोजित करण्यास आणि मग त्या ठिकाणी आता नाश्ता करून मुलं आली पाहिजेत. नाही आली तर काय मग एक थोडा बिस्किटचा पुडा पाण्याची बॉटल त्याचबरोबर आपली ॲम्ब्युलन्स डॉक्टर्स काही इश्यू कोणाला झालाच तर मग त्याला इमिजिएटली हॉस्पिटलला कसं कुठल्या रूटने कुठं मूव्ह करायचं अशा प्रकारे बारीक सारीक गोष्टी नियोजन करून आज आम्ही सुरू केलेलं आहे. मला असं वाटते गेल्या एक तासामधला जो काही रिस्पॉन्स आहे ज्या पद्धतीचे रिॲक्शन्स आहेत ती बघता साधारणपणे मुलं इंजेक्शन घेताना भीतात हा जर फॅक्टर सोडला तर कुठल्याही प्रकारची कुठलीही समस्या किंवा कुठलाही विषय नाही आहे येणारसुद्धा नाही. माझ्या सर्व पालकांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि निश्चितपणे आम्ही 100% हा प्रोग्रॅम जरी 8 दिवसांचं नियोजन केलं असलं तरी 5 दिवसामध्ये पूर्ण करून असं आमचं सांगतो.